त्याचा विषय आहे माफी मागणं, माफी न मागणं हा इगोचा विषय आहे. ते माझ्यापेक्षा मोठे कधी आले असतील आम्ही त्यांच्या पाया पडलेलो आहे. आता त्यांना याच्यामध्ये फार मोठं वाटत असेल माफी मागावी तर त्यांनी चहा प्यायला यावं. जळगाव दौऱ्यावर आहे. राज्यामध्ये शासन आपल्याद्वारे हा जो उपक्रम सुरू केलेला आहे या सरकारने, त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही जनतेमध्ये जात आहेत आणि तिथल्या लोकांना ज्या योजना शासनाकडे जाऊन लोक घेतात तेच शासन जाऊन आता लोकांकडे देत आहे. अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 27 तारखेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 75,000 लोकांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे की त्यांना लाभ देण्यात येईल. त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे. अजितदादा म्हणत आहेत की मला विरोधी पक्षाच्या नेतेपदापासून कार्यमुक्त करा, एक प्रकारे नाराज दिसत आहेत, ते काय सांगा? नाही, त्यांचा तो स्वभाव आहे. त्यांना जिथे आवडत नाही तिथे ते सरळ बोलत असतात, त्यामुळे ते बोलले असतील. कदाचित त्यांना विरोधी पक्षनेत्यापेक्षा त्यांच्या पक्ष कार्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये या गोष्टी त्यांच्या पक्षासमोर मांडल्या असतील. शेवटी हा त्यांचा पक्षाचा विषय आहे. अजित पवार म्हणाले की गाडी तुकडू नका, कामं करा, असा टोला जाय मुख्यमंत्र्यांना लगावला. पक्षाला सूचना करणं त्यांचं काम आहे, त्यांच्या पक्षाला, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाला सूचना केल्या असतील. भाऊ, माहीममध्ये उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबांचे पोस्टर लागलेले. मला त्याच्यातली कल्पना नाही, पण लावले असतील तर ही बाब चुकीची आहे, त्याचा निषेध केला पाहिजे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहे की कोविड काळात शिंदे कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराबाबत आरोप केलेला आहे. आरोप करणं हे त्यांचं काम आहे, पण आरोप सिद्ध करण्याकरता त्यांनी पुढे यावं असं आमचं आव्हान आहे. न्यायालयाचा प्रश्न आहे. आपल्या कोर्टाची तारीख होती, तारीखमध्ये आपल्याला दंड ठोकवण्यात आलेला आहे. आरोप हे एकनाथ राऊत यांनी केलेले नाही. बघा, ही जुनी केस आहे. जवळपास 5 वर्षापूर्वी हा दाखल केला गेला होता दावा. त्याच्यामध्ये तो इथे फेटाळण्यात आला, ते हायकोर्टात गेले. हायकोर्टात त्यांना 20,000 रुपये दंड करावा लागला, दंड केला खडसेंना. पुन्हा त्यांना सांगितलं की खाली जा, ते खाली आले, त्यांनी 3 लाख रुपये डिपॉझिट भरली. मी त्या दिवशी मुंबईत मीटिंगला होतो, त्याच्यामुळे माझ्या वकिलांनी अर्ज दिला होता आणि त्यांनी तो कोर्टाने मान्य पण केला आणि 500 रुपये दंड केला. त्यांची प्रोसिजर आहे. शेवटी न्यायालय मोठं आहे.